डबा भरायचा आहे, नाहीये तिच्याकडे वेळ, फॅशन नसेल कदाचित तिच्या मनामध्ये, ही जर अनुकंपा आपण आपल्या मनामध्ये ठेवली तर आपण खूप आनंदी माणसं होऊ. आणि जी सुरक्षा तुम्ही आम्हाला देऊ करताय त्या सुरक्षेसाठी आम्ही जर आनंदी असून तुम्हाला उत्तर दिलं तर मला वाटतं तर महिला दिनाचा आनंद आपण चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकू. मैं आप सभी का शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आपने हमें इतना प्यार दिया है. हम एक्टर्स हैं लेकिन आप हमारा काम देखते हो, हमें खुद के साथ बिठाते हो. हमें कभी कभी लगता है कि प्रॉबेबली हमने भी अच्छा काम किया है, लेकिन जो समाज सेवा आप करते हो वो अलग लेवल की है. मैं आशा करती हूँ कि आप सभी को, सिर्फ महिलाओं को नहीं, जो दोस्त हमारे यहाँ बैठे हैं, आप अगर नहीं होते, अगर पुरुष हमारे जीवन में नहीं होते तो हम संपूर्ण नहीं बन पाते. तो हम सब मिलके हमारी सोसाइटी है. तो आप सब हो इसलिए हम सब हैं. आप सभी को आपकी खुशी के लिए, आपके फिटनेस के लिए और पारिवारिक सुख शांति के लिए बहुत सारी शुभकामनाएं. एंड वंस अगेन वेरी हैप्पी इंटरनेशनल वुमेन्स डे. आई एम प्राउड टू बी अ वुमन. थैंक यू सो मच मैम फॉर सेइंग ऑल दीज काइंड वर्ड्स एंड मेकिंग पीपल रियलाइज कि बहुत सारा काम है जो हमें अपने पर्सनल स्तर के ऊपर यानी कि निजी स्तर के ऊपर भी करना होता है. मैं फिर से एक और हमारे समक्ष डिग्निटरी हैं, उनको मैं जोरदार तालियों से स्वागत करना चाहता हूं. अलका केलकर जी, सोशल वर्कर, इनका जोरदार तालियों से स्वागत कीजिए प्लीज. शी इज डन कमेंडेबल जॉब फॉर ऑल द वुमेन इन मुंबई. तो थोड़ी तालियां मेरे ख्याल से और दिल खोल के बनती है इनके लिए. ओके, गिव हर अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. एंड नाउ एक बार जोरदार तालियां फॉर सर प्लीज. आजचे व्यासपीठावर माझे सहकारी ॲडिशनल CP परमजी दहिया, माझे सहकारी अनिल पारेस्कर, माझे सर्व पोलीस स्टेशनचे इकडे बसलेले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर्स, आनंदी ठाकूर मॅम, शिल्पा शेट्टीजी, कुलकर्णी मॅम, आणि या कार्यक्रमासाठी जमलेले आमचे सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारीगण, तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिवसाची हार्दिक शुभेच्छा. आज खरोखर निर्भया जो स्कोड आहे आमची, ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे, 93 पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्यांचे जो दररोजचा काम आहे, प्रत्येकाचा काम असे आहे की आपण त्यांच्यावर एक निबंध लिहू शकतात. अतिशय उत्तम काम आमचे महिला सुरक्षा पथक जो आहे निर्भया ते करत आहे. आजच आपण सकाळी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालय येथे माननीय पोलीस आयुक्त यांचे हस्ते चांगले काम करणारे महिला अधिकारी आणि अंमलदार त्यांना बक्षीस आणि पारितोषिक दिलेले आहे. त्यामध्ये वेरियस प्रकारचे केस आपण हँडल करत आहे. सध्या डिटेक्शनमध्ये बघितले तर आपण सायबर केसेसचे डिटेक्शन करतात, महिलाचे विषयक केसचे डिटेक्शन करतात, आणि प्रत्येक केसमध्ये जो आमचे पुरुष अधिकारी आहे त्यांच्यापेक्षा जास्त उत्तम काम आपण करून दाखवलेलं आहे. मला खरोखर तुमच्यावर अभिमान आहे. मला 2-3 चांगले काम निर्भयाचे आठवून येतात. आता एक आरोपी पकडण्यासाठी आमची एक टीम ठाण्यामध्ये गेली होती, ग्रामीण भागामध्ये. तिकडे गेले की त्याच्यावर हल्ले झाले आणि आमची महिला अधिकारी आणि कर्मचारी पण ते टीममध्ये इम्पॉर्टंट मेंबर्स होते, तरी पण त्यांनी तो आरोपी पकडून आणले आणि त्यांच्याकडून आमचे 22 गुन्हा डिटेक्ट झालेले आहे मुंबई पोलिसांचे. आपण तुमचे जे कामाचे स्वरूप बघितले, प्रत्येक दिवशी लहान मुलांचे शोधून घेण्याचे, प्रत्येक दिवशी काय ना काय चौपाटीवर, मरीन ड्राईव्हवर, स्लम्स एरियामध्ये तुमचे काम दररोज उत्कृष्ट असतात. सेम सिनियर सिटीजनची मदत, कुठले महिला विषयक काय तक्रार आली त्यांची मदत, त्यामध्ये आपण उत्कृष्ट रीतीने काम करतात. आता सध्या कुलकर्णी मॅडम म्हणत होते की तुम्ही सकाळी थोडा वेळ दिला पाहिजे. मॅम, आय कॅन टेल यू, सकाळी वेळच नसतात आमच्या लोकांकडे. सकाळी उठून 9 वाजता लवकर कामावर जावं लागतं आणि त्या कामासाठी त्यांना प्रवास करावा लागतो, मला जाणीव आहे.
आणि जसे आपण ड्युटी आवर्स प्रमाणे काम करतात ड्युटी संपल्यानंतर रात्रीमध्ये परत प्रवास करावा लागतो. नंतर आपण गेल्यानंतर घरी जाऊन पण तुमचे जो जेंट्स सहकारी आहे ते मला वाटत नाही कोणी काम बघतात पण आपण घरी जाऊन पण काम बघतात. खरोखर तुमचा चॅलेंज आणि तुमचा जो कारकिर्दगी आहे त्यांच्यापेक्षा मोठी आहे. एक मला आता आपण जो मुंबई पोलीसतर्फे जो बेसिकली करतो सध्या महिलासाठी त्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चांगला महिलासाठी विश्रांतीगृह एक चांगला रेस्टरूम व्हावी त्यासाठी आजच आपण 3 पोलीस स्टेशनमध्ये उद्घाटन करून आलेले आहे. त्यामध्ये एन एम जोशी आझाद मैदान प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी तिकडे केलेले आहे आणि सध्या आजच आम्ही नवीन रिजन वाईज जो पोलीस स्टेशन ज्यामध्ये चांगले विश्रांतीगृह नाही तसे आयडेंटिफाय केलेले आहे तिकडे पण आपण चांगले विश्रांतीगृह बांधतो. तुम्हाला प्रत्येक कार्य क्षेत्राच्या ठिकाणी जो काय सुविधा पाहिजे ते मुंबई पोलीस दरबारतर्फे मुंबई पोलीस आयुक्तातर्फे तुम्हाला पुरवण्यात येईल आणि जसे आपण काम करतात प्रत्येक कामामध्ये तुमचे पाठिंबा आपण मुंबई पोलिसाचा पण आहे समाजाचा पण आहे प्रत्येक इकडे समाजाचे क्षेत्राचे लोक आहे तुम्हाला दिसतात की तुमच्यावर कसे लोक पाठिंबा देतात तुमच्या चांगल्या कामासाठी. मुंबई शहरामध्ये महिला सुरक्षा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठी आपण जसे दररोज तुम्ही तुमचा कॉन्ट्रीब्युशन करत आहे दिवस रात्री त्यासाठी जो काम करत आहे तुमचे योगदान शिवाय ते शक्य होऊ शकणार नाही. आता प्रत्येक सणमध्ये फेस्टिवलमध्ये रात्रीमध्ये तुमची ड्युटी असतात आणि तुम्ही रात्री ड्युटीमध्ये पण काल मी बघितले आमचे प्रत्येक नाकाबंदी ठिकाण महिला अधिकारी आणि अंमलदार होते आणि तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून 10,000 पेक्षा जास्त टू व्हीलरवर कारवाई केलेली आहे काल रात्रीमध्ये. एनडीपीएसचे आरोपी असू द्या किंवा वॉन्टेड अक्युज असू द्या प्रत्येक ठिकाणी महिलांनी चांगला योगदान केलेले आहे. आपण साऊथ रिजनची एक महिला अधिकारी आणि अंमलदार यांनी 22 वर्ष जुना एक अब्सकोंडर आरोपी पकडलेला आहे. त्यांनी पूर्ण रेकॉर्ड वाचले रेकॉर्ड बघितले त्याची सर्व गोष्ट बघून ते काम केलेले आहे. यांनी हे फक्त एक्झाम्पल आहे जो महिला अधिकारी आणि कर्मचारी करतात. खरोखर आपण जो काम दररोजचे आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि आम्हाला सर्वांना तुमच्यावर अभिमान आहे. आज जागतिक महिला दिवस निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.